राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. कर्वेनगर इथल्या बाया कर्वे वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर केंद्रामध्ये 450 खाटांची सुविधा करण्यात आली आहे. कोणतीही लक्षणं नसलेल्या मात्र घरात राहण्याची सुविधा नसलेल्या कोरोना रुग्णांना या केंद्रामध्ये दाखल करण्यात येणार आहे. समुपदेशनाची व्यवस्थाही या केंद्रात करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज या केंद्राला भेट दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या वतीनं पुणे शहरात ऑक्सिजन खाटा वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जी इफिशियन्सी दाखवली पाहिजे जी नागपूरमध्ये देवेंद्रजी आणि नितीनजी करत आहेत. त्यांनी धाडकन 200 वॉट सुरू केले, आम्ही इथे करतो. आमचं मंगळवारी संजीवनमध्ये 40 ॲडिशनल ऑक्सिजन बेड सुरू होणार आहेत. इथे संघाच्या माध्यमातून 450 बेडचं असिम्प्टोमॅटिक सुरू केलेलं आहे. संघाने सुरू केलेलं डेक्कनवरचं आम्ही 100 आता असिम्प्टोमॅटिकचं ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करतोय. या पुणे शहरामध्ये किमान येत्या आठवड्या 10 दिवसामध्ये 2000 तरी ऑक्सिजनचे बेड बीजेपीच्या यंत्रणेतून आम्ही वाढवू.